महम्मद रफी हे नाव कुठल्याही भारतीय संगीतप्रेम माणसासाठी नवं नाही आहे. महम्मद रफींचं नाव प्रत्येकानं ऐकलं आहे, त्यांचा आवाज आपण प्रत्येकाने ऐकला आहे. 2024 हे वर्ष महम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाई माणूसच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताय रफी ही व्हिडिओ मालिका घेऊन आलो आहोत. आणि या व्हिडिओ मालिकेअंतर्गत आपण रफी साहेबांच्या आयुष्यातील भन्नाट किस्से ऐकणार आहोत इथून पुढे वर्षभर. याआधीही आपण काही किस्से त्यांचे बघितले आहेत जे तुम्ही बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि आजही आपण काही विशेष माहिती रफी साहेबांच्या आयुष्यातील घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाई माणूसमध्ये. महम्मद रफी हे प्रचंड भाविक व्यक्तिमत्व होते. त्यांचा आवाज हा गळ्यातून नाही तर हृदयातून यायचा. त्यांची भजनं ही दगडालाही पाझर फोडणारी होती. रफी म्हणायचे की मी जेव्हाही भजन गातो तेव्हा ते अंतःकरणातून गातो, मी त्या परमेश्वराला आळवतो. भगवंताने आपल्या सगळ्यांना जन्माला घातलं, त्याने कधीच भेदभाव केला नाही. राम रहीम आपण निर्माण केले, धर्माच्या भिंती आपण उभारल्या. एका साधारण माणसाचं किती मोठं व्यक्तिमत्व असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महम्मद रफी साहेब. सुनो सुनो ये दुनिया वालो बापूजी की अमर गहाणी या गाण्यामुळं रफी खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले. राजेंद्र कृष्ण यांनी ते गाणं लिहिलेलं आहे आणि त्याला संगीत दिलं आहे हुस्नलाल भारतराम यांनी. रफी होतेसुद्धा बापूजींसारखेच. बापूजी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड धार्मिक होते, रफीसुद्धा होते. बापूजी हे त्यांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये प्रचंड उदारमतवादी होते. त्यांनी प्रत्येक धर्माचा सन्मान केला, आदर केला आणि रफीनेसुद्धा तेच केलं. हरिभक्त पारायण श्री गजानन बुवा राहिलकर हे नाव कधी तुम्ही ऐकले का? हे एक सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. वांग्याच्या विठ्ठल मंदिरात त्यांची कीर्तनं व्हायची, रफी साहेबसुद्धा त्यांची कीर्तनं ऐकायला जायची. आनंदानं गोडीनं ती भजनं ऐकायचं. महाराजांकडून ते विविध अभंगांचा अर्थ समजून घ्यायचे आणि त्यामुळं महम्मद रफी साहेबांना मराठी अभंगांची आणि त्यासोबत भावगीतांची जी आहे ती गोडी लागली. एकदा रफी यांनी महाराजांकडून गीतेतला एक श्लोक समजावून घेतला आणि मग त्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी सांगितलेल्या शोधिशी मानवा राहुई मंदिरी नांद तो देव हा फुल्या अंतरी हे गीत गायलं. महम्मद रफी साहेब हे अभंगामध्ये, भजनांमध्ये आणि गाण्यांमध्येही अव्वल होते. आजही त्यांचा आवाज हा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जिवंत आहे. आपण नेहमीच त्यांची गाणी, त्यांची भजनं, त्यांची गीतं ऐकत असतो. महम्मद रफी साहेबांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. इथून पुढे वर्षभर आपण त्यांचे भन्नाट किस्से ऐकणार आहोत. याआधीही आपण त्यांचे काही किस्से बघितलेत, त्यामुळं बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.